आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय बघतोय? काय नाही रे, हा राणा आहे ना हा ऋषीच्या ओळखीचा जरा जास्तच गैरफायदा घेतोय. म्हणजे बघ ना, जेव्हा जेव्हा हा सुट्टी मागतो तेव्हा तेव्हा याला सुट्टी मिळते, आणि आपण 10 वेळा अर्ज केला तरी एकदाही सुट्टी मिळत नाही. हे खरं आहे, म्हणजे हा सुट्ट्या मारून घरी मजा मारतो आणि आपण करतोय ते दिवसभर काम मरेपर्यंत. नाही, आता काहीतरी करायलाच पाहिजे. काय करणार? मला कायमचा घरीच बसवायचा असा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे? चल कुठे? चल. अरे काय राणा, पतला लय मोठा शाणा समजतोस काय तू? वाटेल तेव्हा सुट्टी घेतोस, आम्हाला काय मूर्ख समजतोस? त्याच एकदम झकास सुरू आहे. ऋषीच्या कृपेने हवाय तेव्हा सुट्ट्या मिळतात आणि पूर्ण पगार पण मिळतो. हा दिसतो तसा साधा माणूस नाहीये, एक नंबरचा चालू माणूस आहे. चालू ते म्हणतात ना, चेहरा गोळा आणि भानगडी सोळा. तुला सांगतो, एक धड काम नीट करत नाही आणि मी जे काय काम देतो त्यातही गोंधळ घालून ठेवतो सगळा. वरून अजून सुट्ट्या पाहिजेत, पूर्ण पगार पाहिजे. ह्या लोकांना ना उघडा करून पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजे. इकडे हा आणि तिकडे तो ऋषी. त्याच काय रे? तुला सांगतो, त्याला ना नेहमी सुट्टी पाहिजे, रोज सुट्टी पाहिजे. आता रोज सुट्टी घ्यायला ह्याची बायको का मोठी हिरोईन लागून गेली आहे का? तुला सांगतो, तिच्या चेहऱ्यावरची ना माशी सुद्धा उडणार नाही. अरे ते म्हण आहे का काय, ते दिल आया गधी पे तो परी भी क्या चीज आहे. बस 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 झालं. आता जर का आमच्या वेदाबद्दल एक जरी शब्द बोलला ना, एक काय 100 शब्द बोलेल मी. काय करणार आहेस तू? बोल ना, काय करणार आहेस तू? बोलणार नाही. मी बोलणार नाही, डायरेक्ट करून दाखवीन. मला करायला लावू नको, उत्तर नको. मला दाखव ना हिंमत आहे ना. दाखव ना, काय करून दाखवणार. अरे ह्याच्यात काय हिंमत ना, फक्त बोलून दाखवणार. ह्याच्या पलीकडे ह्याच्याकडून काय? ओ राणादा, राणादा काय करताय तुम्ही? काय काय चाललंय? आवराज होता ना तुम्ही? आपण इकडे मारामारी करत येतो का? अरे ऋषी, तू आधी इथं काय प्रकार झाला ते बघ ना यार. मला काय हौस आहे का मारामारी करायची? काय काय झालं? काय झालं? काय झालं काय सांगा. हा हा, अभिजित आपल्या वेदाविषयी घाणेरडे घाणेरडे शब्द बोलत होता. विचार त्याला काय तर म्हणे. तोंडावरची माशी आलत नाही, गदी येते. हा तुम्ही 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 शांत, तुम्ही शांत, विचार करा. शांत व्हा, बोल बोल आता. तुम्ही शांत व्हा. अभिजित काय झालंय? माझ्या बायको विषयी काय म्हणालास? बोललो तुझ्या बायको विषयी मी वाईट बोललो. आहे ती कधी काय करणार आहेस तू? अरे आपण काय म्हणाल? माझ्या बायको विषयी बोलतोस? माझ्या बायको विषयी एक शब्द जरी वाईट करणार ना तर जीव घेईन तू. तुम्ही ऋषी काय चाललंय? ऋषी अहो सर, हा बघा ना, काही संबंध नसताना हा माझ्या बायको बद्दल वाईट शब्द वापरतोय. म्हणून तुम्ही कंपनीच्या आवारात अशी गुंडांसारखी मारहाण करणार आहात का? ऋषी राणा, आत्ताच्या आता माझ्या केबिन मध्ये या. ओ साहेब,
अरे ऋषी, किती वर्ष तू या कंपनीत काम करतोय? तुला त्या अभिजितच्या अंगावर हात उचलताना काहीच कसं वाटलं नाही? अहो सर, तो माझ्या बायकोबद्दल किती वाईट बोलत होता. अरे त्याने तुझ्या बायकोविषयी वाईट शब्द वापरले म्हणून काय तू त्याच्या थेट अंगावर हात उचलणार? बर, तुला काही खटकलं होतं तर तू माझ्याकडे यायचं ना कंप्लेंट करायला. सो सॉरी, तुम्हाला हा निर्णय ऐकून वाईट वाटेल पण मी तुम्हाला आत्ताच्या आता या कंपनीतून काढून टाकतोय. साहेब, असं करू नका. मी अहो तर पाय पडतो तुमच्या. साहेब, ऋषीजी यात खरंच काहीच चूक नाही, त्याचा संबंध पण नव्हता. हे जे काही केलंय ना त्याला मी जबाबदार आहे. मी तो वाद सुरू केला, मी भांडण उकरून काढलं आणि मीच मारलं त्या अभिजित. जे काही केलंय ते मी केलंय. तुम्ही हवं तर मला काढून टाका नोकरीवरून. मी आत्ताच्या आत्ता निघतो, पण ऋषीला नका काढून टाकू प्लीज. बघ राणा, मी ना सीसीटीव्ही मध्ये सगळं बघितलंय, त्याच्यामुळे तुझंच काय मी आता ऋषीचं सुद्धा काही ऐकणार नाही. हे बघ, कंपनीची पॉलिसीच तशी आहे. भांडण तुम्ही इनिशिएट केलं, चूक तुमची आहे, तुम्हाला शिक्षा भोगावीच लागणार. त्यामुळे प्लीज तुम्ही आत्ताच्या आता इथून काही न बोलता निघून जा. साहेब ऐका माझं. ठीक आहे सर, मला तुमचा हा डिसिजन मान्य आहे. हा सर, पण त्या अभिजितला मारहाण केली त्याबद्दल मला अजिबात रिग्रेट नाही. आणि सर, तुम्ही मला इतके वर्ष इथे या कंपनीमध्ये इतकं प्रेमाने काम करू दिलं त्याबद्दल थँक्स. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मला सांभाळून घेत. तुमच्यासोबत काम करताना मी खूप काही शिकलो सर. हे काम एन्जॉय कसं करायचं ते पण तुम्हीच शिकवता सर. यासाठी खरंच खूप थँक्स. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. वाईट झालं रे ऋषी. नाही म्हणजे तुला आणि राणाताला असं तडका फडके काढायला नको होत. आणि या सगळ्यात तर तुमची काही चूक पण नव्हती. तरी सविता, जाऊ दे ना, जे झालं ते झालं म्हणायचं. हो रे ऋषी. अरे पण तुझ्यासारख्या इतक्या चांगल्या माणसासोबत हे असं व्हायला नको होत. हो ऋषी, आम्ही तुम्हा दोघांना खूप मिस करू यार. शेष, आता मी पण तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेन. आणि पुढे जाऊन मी स्वतःच जे काही सुरू करेन ना, तिथे तुमच्यापैकी काही जणांना नक्की बोलवेन. नक्कीच. अरे आम्हाला सगळ्यांनाच तुझ्यासोबत काम करायला आवडेल. जयेश दादा, थँक्यू. भेटू पुन्हा लवकरच. काळजी घ्या. बरं सविता, येतो आम्ही. जयेश दादा, मनोहर काका, येतो. ऋषी, एक विचारू. तुला असा अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे लय वाईट वाटत असेल ना बो? हो राणा साहेब, वाईट तर वाटतंय. ठीक आहे, मला जरी चुकीच्या कारणामुळे काढलं असेल कामावरून तरी वाईट वाटणं स्वाभाविक आहे ना. इतके वर्ष काम करत होतो मी त्या कंपनीमध्ये, सगळ्यांसोबत चांगला रॅपो झाला होता आणि मी काम एन्जॉय करायचो. आणि हा अचानक असा प्रकार घडला आणि कामावरून काढून टाकला. ऋषी, मी तुला कसं बोलू मला नाही कळत राव. सॉरी ऋषी, मला माफ कर.
आज जे काही प्रकार घडलाय तो सगळं माझ्यामुळे घडलाय. माझ्यामुळे तुला कामावरून काढून टाकते. मी जबाबदार आहे सगळ्याला. काय ना, मी स्वतःच्या रागावर मुळात कंट्रोल केला असताना तर हे काही घडलंच नसतं ना. पण नाही, रागावर नियंत्रण आणेल तो राणा कसला. काय नाही होऊ शकत माझं भाऊ, काही नाही होऊ शकत. मी कधीच सुधरू शकत नाही आज तर पक्क कळलंय मला. मी ठीक आहे, माझं सोड रे, माझं जाऊ दे. मी तर काय पहिल्यापासून असाच आहे, सरकलेला डोक्याचा माणूस. पण निदान तू तरी असं, म्हणजे तुला राग येणं साहजिक आहे, येणारच. पण असं तू डायरेक्ट त्या अभिजितच्या अंगावर हात नव्हता उचलायला पाहिजे. नाही राणा, मी काही चुकीचं बोललोय असं मला अजिबात नाही वाटत. त्या अभिजितला गरज होती का वेदाविषयी काही बोलण्याची? काही अक्कल नाही त्याला बोलण्याचं. उगाच कधी बडबड करेन मी काय ऐकून घेणार आहे. आणि ते अभिजितचं जाऊ द्या, दुसरं कोणीही वेदाविषयी काही बोललं असतं ना वाईट साईड तर मी ऐकून नसतं घेतलं. त्यामुळे त्याला मारण्याचा मला बिलकुल काही रिग्रेट नाही. आणि तुम्ही कामाचं काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, काम गेलं ते दुसरं शोधता येईल, त्याचं काही नाही. पण माझ्या बायकोचा स्वाभिमान जर कोणी दुखवत असेल ना तर मी ते सहन नाही करणार. बरं राणा, मी काय म्हणतोय, तुम्ही तुमचं सामान घ्या आणि चला आमच्या घरी. तुझ्या घरी? नको रे बाबा ऋषी, येडा झालाय का तू? तू ओळखतो ना तुझ्या घरच्यांना, माहिती आहे ना तुला ते कसे. आता मी समजा तुझ्यासोबत तिकडे घरी आलो, आपण हे सगळं प्रकरण तुझ्या घरच्यांना सांगितलं, कोणाला दोषी ठरवतील? मलाच दोषी ठरवतील ना या सगळ्यासाठी. त्यातून परत एक नवीन वाद कुणी सांगितलंय? राहू दे, काही नको, तू शांतपणे घरी जा. माझं काय, मी जाईन ना काकांकडं. नाही, तुमचं पण बरोबर आहे म्हणा. आणि तुम्हालाही जास्तीत जास्त वेळ बाळासोबत घालवता येईल. ठीक आहे, आणि तुम्ही कामाचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. मी माझ्यासाठी जॉब शोधता शोधता तुमच्याकरता पण जॉब शोधेन. या ना, या सर, बसा. नमस्कार बाबा. नमस्कार सर. तुम्हाला पाणी वगैरे काय? नाही नाही, असू दे असू दे. पर संकेत, आपलं बोलणं झाल्याप्रमाणे तू काही नवीन मेंबर जाणणार होतास ना, काय झालं त्याच? हो मी. अरे संकेत, तू कमीत कमी 20 नवीन मेंबर आणल्याशिवाय मी तुला या स्कीमच्या अगेन्स्ट लोन नाही देऊ शकत. लोन तर तुला मिळणार नाहीच, पण नवीन मेंबर जॉईन नाही झाले तर मी तुला जो बोनस देणार होतो तो सुद्धा मला नाही देता येणार. तेव्हा काहीही करून किमान 20 मेंबर तू आणच. अहो सर, प्लीज सर, तुम्ही असं बोलू नका. अहो नाही, म्हणजे मी नवीन कस्टमर मिळवण्याचा 100% प्रयत्न करतोय, पण कोणी इन्व्हेस्ट करायला तयारच होत नाहीये. आणि खरं तर मी तुमच्याकडून लोनची अपेक्षा करत होतो. तर तुम्हीच नाही म्हणताय म्हटल्यावर मला दुकानाचं भाडं भरता येणार नाही, माझी ती डील पण पसेल. प्रॉब्लेम होईल. मी खरंच तुमच्या आवत पाया पडतो, पण तुम्ही यातून काहीतरी उपाय सुचवा ना प्लीज. एक 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 मिनिट. आलो जरा, बायकोचा फोन आहे. मी काय म्हणतो, अरे इतकं खाली मान घालून बसण्यासारखं काही नाही यार. आपण सगळ्यांनी मिळून ते काय मेंबर का काय त्याची करायला मदत केली तर. आपण सगळे मिळून करूयात ना ते मेंबर्स. कसं असतं, देव जेव्हा एखादा मार्ग बंद करतो ना, दुसरा मार्गही देवच दाखवतो. तसं होईल काहीतरी, इतकं खचून जाण्यासारखं काही नाहीये त्यात. संकेत, हे म्हणतात ते बरोबर आहे. अरे आपण एकत्रित प्रयत्न करूया ना. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले ना तर 20 मेंबर्स मिळवणं अवघड नाहीये. हो, मलाही आई बाबांचं म्हणणं पटतंय, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत.
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर मेंबर गोळा करणं काही कठीण नाही. आणि एकदा मेंबर गोळा झाले की तुम्हाला बोनस मिळेल. आणि बोनस मिळाला रे मिळाला की लोनचं काम आपलं 8 ते 10 दिवसात होईल. हो सर, नक्की. तुम्ही म्हणालात ना तसं आम्ही सगळे मिळून मेंबर शोधण्यासाठी नक्की प्रयत्न करू. येस. काय बाबा, ठीक आहे, माझी अजून एक मीटिंग आहे, येतो मी. बाबा, अच्छा आई, येतो. ओके, खुश. मी काय म्हणलो होतो, अरे मार्ग असतात, प्रयत्न करायला हवेत फक्त. या गोष्टीवर फर्स्ट क्लास चहा करात. अपसेट का दिसतोय? नाही म्हणजे आज घरी पण खूप लवकर आलाय. तुझ्या कामावर सगळं ठीक आहे ना? भाऊजी, मला कामावरून काढून टाकलं. काय, कामावरून काढून टाकलंय? नाही, ऍक्च्युली म्हणजे काय ना, काही दिवसांपासून आमच्या फॅक्टरीमध्ये कामगार कपात सुरू आहे, तर मला आणि आणखी काही कामगारांना कामावरून काढून टाकलंय. आणखी काही म्हणजे? नाही, हे सगळीकडे सुरू आहे सध्या, पण अजून कोणाकोणाला काढलंय कामावरून? राणा दादांना, मला आणि अजून काही जण आहेत. म्हणजे राणाला पण तुझ्या सोबत कामावरून काढून टाकले तर याचा अर्थ नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. नाही, नुसतीच जर कामगार कपात करायची असती तर कंपनीने इतक्या जुन्या एम्प्लॉईला, एक्सपिरियन्स एम्प्लॉईला काढलंच नसतं. त्यांना राणानेच काहीतरी घोळ घातलाय. हुशार. खरं काय वेदार? बोल. अरे काय चाललंय काय तुमचं? एकतर तो त्याची नोकरी गेल्याच्या टेन्शन मध्ये आहे आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडताय. एक शब्दही कोणी बोलायचा नाही आता. नाही, नोकरी गेली म्हणजे काय आयुष्य संपलं असं होत नाही. तो करेल काहीतरी, नोकरी मिळेल त्याला दुसरी, घरात बसणार नाहीये तो. समजलं ना? हे सगळे जे काही बोलतायत ना, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि मुख्य म्हणजे टेन्शन अजिबात घेऊ नकोस. मला खात्री आहे, मला खात्री आहे, तू यातून नक्की काहीतरी मार्ग काढशील. फक्त डोकं शांत ठेव. जा वर, जा तुझ्या खोलीमध्ये. ऋषी, रिलॅक्स. ऋषी बस, तू हे बघ, तू आधी शांत हो आणि मला सांग नेमकं काय झालंय फॅक्टरीत. बघ वेदा, मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही.
ऍक्च्युली फॅक्टरी मधला एक एम्प्लॉई आहे, तर त्याने म्हणजे तो तुझ्याबद्दल नको ते बोलला म्हणून मी त्याला मारहाण केली. काय हो विदा, राणा दादांनी आणि मी त्याला मारहाण केली आणि म्हणून आम्हा दोघांना कामावरून काढून टाकलं. काय म्हणाला तो एम्प्लॉय? त्याने माझं नाव जोडलंय का कोणाबरोबर? म्हणजे अशा प्रकारचं काही बोललाय का तो? नाही, असं काही स्पष्ट नाही बोलला तो. पण उगाच तुझ्याबद्दल काही पण बडबड करत होता म्हणून संताप झाला माझा. आणि त्याचं थोबाड फोडलं नसतं ना तर अजून काहीतरी वाईट बोलला असता तुझ्याबद्दल. आणि जर तो बोलला असता तर त्याचा तिकडे जीव घेतला असता. आणि तुझ्याबद्दल असतं उगाच वाईट बोललेलं आणि कोणासोबतही नाव जोडलेलं मी खपून नसतं घेत. झोप आली बर्फीला? झोपायच म्हणा. बाबा बोला. एक बोलू? एक कशाला, दोन बोल ना. ए ताई तू गप बस, हा मी माझ्या बाबांशी बोलते. अच्छा, बरोबर ना बाबा? विषय फारच गंभीर दिसतोय वृद्धा. नाही बाबा, म्हणजे बघा ना, तुम्ही मी वृंदाताई आपण इथेच असतो ना. पण उविताई, मुक्ताताई, वेदाताई आणि सगळे जीजू बऱ्याच दिवसात आपलं असं गेट टुगेदर झालं नाहीये, मग आपण काहीतरी प्लॅन करायचा का? आणि कल्पना छान आहे तुझी, उत्तमच आहे. पण या सगळ्यांना एकत्र कसं आणि केव्हा आणायचं हा मोठा प्रश्न आहे. काय ग वृंदा? हा पण तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मॅडम करतील. करेल हो. मग काय, मग करूया, भेटूया एकत्र. अरे टाळा हा बघ. अरे ये 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 ये. हे काय, तुमचं सगळं सामान घेऊन आलात तुम्ही? मोठी सुट्टी मिळाली आहे का? नाही म्हणजे सुट्टी मिळाली असेल ना तर बरंच होईल, बर्फी सोबत आणि आमच्यासोबत वेळ घालवता येईल तुम्हाला. द्या इथे द्या. काय रे राणा, काय कंपनीत काही झालंय का? नाही, तू तुझं सगळंच सामान इकडे घेऊन आलेस म्हणून विचारतो. काय रे आओ, काय म्हणजे सगळं सामान घेऊन आलाय, नक्की सुट्टीच मिळाली आहे ना की? मला कामावरून काढून टाकले पुन्हा. का? हो काका, मला कामावरून काढून टाकले. अहो पण कामावर. एक मिनिट. नाही आता तू त्याला काही बोलू नकोस, काही बोलू नकोस तू त्याला. आणि तसंही तुझ्या बोलण्याचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही आहे. हा, कुणी त्याला कामावर ठेवायचं आणि 2 महिन्यातच त्याने ती नोकरी सोडून देणं, हे आता आपल्याला सगळं सवयीचं झालेलं आहे. हा
त्यामुळे त्याचं हे असं नोकरी सुटणं हे तर फार त्रास करून घेऊ नकोस तू स्वतःला. हां काय रे राणा, नाही हे असं स्वतःच्या मर्जीने तिथली नोकरी सोडून इकडे आलायस तू? किमान ऋषीरामाने तरी याच्या बाबतीत काय कल्पना दिलीस का तू? माहिती आहे त्यांना अरे हो माहिती आहे त्याला, म्हणजे त्याला आणि मला दोघांनाही एकत्रच काढून टाकले कामावर. बाबा झालं हे त्या समीर रावांच्या बाबतीत आणि संकेत रावांच्या बाबतीत जे तू केलंस त्याची ते सुद्धा केलंयस. हा अरे जेव्हा जेव्हा तू कुठल्या कामावर जातोस नोकरीवर जातोस तू तेव्हा तुला तुझी एक आता मुलगी आहे, एका मुलीला जन्म दिलायस तू, काहीतरी जबाबदारी आहे तुझ्यावर आता तिची, हे लक्षातच येत नाही का रे तुझ्या? काय रे कुठल्या गोष्टीची काळजीच वाटत नाही तुला? हा अरे आयुष्यात तुझं काहीतरी फलाव व्हावं म्हणून कोणीतरी तुला नोकरी देतं तर ती नोकरी सोडून देत असतो का रे? व्यवसायात तुला मदत करून तुला उभं करण्याचा कोणीतरी प्रयत्न करतो तर तू स्वतः तर बोलतोस आणि त्या समोरच्याला तर दुसऱ्या सुद्धा बुडवून मोकळा होतोस. हा तर त्या समीर रावांच्या बाबतीत आणि संकेत रावांच्या बाबतीत हेच केलंस लक्षात येत आहे का तुझ्या? येत आहे का? तुझ्यामुळे त्यांच्या बरोबरचे आमचे संबंध वाईट झालेत आज तुझ्यामुळे. अरे एवढं सगळं घडल्यानंतर त्या ऋषीरावांनी तुला कामावरती ठेवलं तर ते काम सुद्धा तुझ्या त्याने नीट होत नाही का रे? नीट होत नाही काय चाललं तुझं राणा? काय चाललं तुझं? यानेच त्या कंपनीमध्ये काहीतरी मोठा घोळ घातला असता म्हणून याला कंपनीने कामावर काढून टाकलंय. आणि याच्यामुळेच ऋषीरावर सुद्धा कंपनीने शिक्षा दिलेली आहे, त्याने सुद्धा काढून टाकलंय नोकरीवर. काय बघायचं आता? इथून पुढे तुझ्याकडनं आणखीन काही होऊ शकत नाही, सुधारूच शकत नाहीस तू आयुष्यात असं तू वाटायला लागलाय मला आता खरंच. अरे आप तो सोड राणा, आप तो सो, पण तुझ्यामुळे कोणालाही त्रास झाला ना अशी एक व्यक्ती साथ, मला एक माणूस साथ साथ. तुझ्याशी बोललं तर सोड पण तोंडासमोर सुद्धा तुला उभं करून असंच वाटायला लागलाय मला आता खरंच. पण काय करू काय करू? अरे माझी पोरगी दिली आहे अरे तुला, माझ्या पोरीशी लग्न लावून दिलंय तुझं, तुला मी माझा मुलगा मानतो, हे नातं अडवायचंय ना म्हणून आतापर्यंत सगळं शांतपणे सहज करतोय मी लक्षात ते. आता एवढं सगळं खेळल्यानंतर तुझं तोंड सुद्धा कधी बघितलं नसतं मी. चल चालतो 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 इथून. राणा बाबा याच्यासारखा बेजबाबदार माणूस आयुष्यात बघितलेला नाही मी दुसरा. विचारू तू स्वतःच्या आयुष्याचा विचार केलायस का? म्हणजे तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी तू नेहमी इतरांचा विचार करत असतोस. म्हणजे मी कोणाकोणाच्या अडचणीचं ओझं माझ्या डोक्यावर घेऊन जगतोय असं वाटतं तुला? सांगायला गेलं तर मोठी लिस्ट तयार होईल.
म्हणजे हे बघ ना, आपल्या मकरंद भाऊजींचा बिझनेस सेट व्हावा म्हणून तू लोन काढलीस आणि अनफॉर्च्युनेटली ते पैसे चोरीला गेले, पण ते लोन तुझ्या नावावर आहे म्हणून आता ते तुला फेडावं लागणार आहे. त्यात तुझा जॉब गेला आणि आपल्या फॅमिलीतले सगळे तुला सपोर्ट करायचं सोडून तुला वेगवेगळे प्रश्न विचारून भांडावून सोडतात, म्हणजे काळजीनेच विचारतात ते, पण तुला त्रास होतो ना त्याचा. आणि या सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे मी. मी तुझी बायको म्हणून तुझ्याशी नीट का वागत नाही, माझ्या बाबतीत एक्झॅक्टली काय झालंय या सगळ्या विचारात असतोस तू. हे बघ वेदा, तू जे काही बोलतीस ते जरी खरं असलं ना तरी मकरंद भाऊजींसाठी काढलेल्या लोनचा प्रॉब्लेम मी सहज सोडवू शकतो. बाकी माझा जॉब गेला आहे म्हणून घरातले सगळे मला प्रश्न विचारून भांडवून सोडतायत, तेही सॉल्व्ह करायला काय कठीण नाही माझ्यासाठी. हां, पण ज्या प्रॉब्लेमचं मला खूप टेन्शन येतं, त्रास होतो, तो म्हणजे तुझ्या वागण्याचा. कारण तुझ्या मनात नेमकं काय सुरू असतं, नक्की प्रॉब्लेम काय, मला आजपर्यंत याबद्दल काहीच कळलेलं नाही. तो सारखा मला त्याचा एक त्रास होत असतो. तर बाकी प्रॉब्लेम्स मी फेस करू शकतो, कारण ते प्रॉब्लेम्स काय आहेत हे मला माहिती आहे. सो त्यावर सोल्युशन काय काढायचं, दॅट आय कॅन फिगर आउट. बट इन धिस केस तुझा नक्की प्रॉब्लेम काय मला तेच कळत नाही. बघ वेदा, तू ज्या दिवशी तुझा प्रॉब्लेम मला सांगशील ना, त्या दिवशी मी स्वतः तुझा प्रॉब्लेम सोडवेन. आणि तुला जर का खरंच वाटत असेल की मी टेन्शन फ्री जगाव, तू स्वतः मला तुझा प्रॉब्लेम सांग आणि मोकळी हो. अदरवाईज आत्ता जे काही चालू आहे माझ्या आयुष्यात, ते कसं फेस करायचं, कसं टॅकल करायचं ते बघून घेईन मी. आई, दादाच्या दुकानाचा कार्यक्रम मस्त झाला ना? छान झाला बाई. गुड्डे मोजकीच लोक होती ना म्हणून छान झाला. मागच्या दुकानाच्या कार्यक्रमापेक्षा या नवीन दुकानाचा कार्यक्रम छान झाला अगदी. आता मी काय म्हणते, दादाला सांग ना की यांच्यासाठी एखादा बिझनेस सेट करून दे म्हणून, म्हणजे कसं आमचा संसार पण सुरळीत मार्गी लागेल ना. हे अक्षता, तू इथे बसलीस? मग कुठे बसू? अगं, जेवणानंतर म्हाताऱ्या बायकांसारखं गप्पा मारत बसायचं नसतं. माझ्यासारखं फिट राहायचं असेल ना तर शतपावली करायला हवी. चल शतपावली करून येऊ. झापे जा लोक, मुदबडबडत बसतील नाही गेलीस तर आमची झोप मोडेल. चला. पाणी ठेव. आले.
असं बोलवलं ते सासूबाईंना नाही आवडलंय. ते सगळं जाऊ दे, मी काय सांगतोय ते ऐक. आजचा दिवस खरंच खूप चांगलाय. आज आपण आपल्या दुकानाचं उद्घाटन केलं, वास्तुशांती छान पद्धतीनं पार पडली आणि मला विश्वास आहे की इथून पुढे पण सगळं छानच होणार आहे. माझ्या आयुष्यात ना हे असे चांगले दिवस खूप कमी आले. उभी खरंच तू या घरात जेव्हापासून आली असते तेव्हा घरात सगळीकडे असं पॉझिटिव्ह वातावरण आहे. खरंच लाली मावशी तुझ्याबद्दल बोलते ना की तू माझ्यासाठी लकी आहेस. खरंच उभी, खरंच तू माझ्यासाठी खूप लकी आहेस. तुम्ही आता माझं कितीही कौतुक केलं तरी तुमच्यासाठी आपलं बाळ लकी आहे. कारण तुम्ही म्हणताय तसं जर का मी लकी असते तर मी किचन आवरून आले. वेदा मला ना ते सडकछाप रोमिओ असत तो मवाली तसला समजते रे. हे मी तसा आहे का रे रोण्या? काय रे तसा आहे मी? मला तिला पटवून द्यायचं रे, मला बदला घ्यायचा आहे. तू 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 माझी एक मदत कर. मी कसली मदत? ऐक, तू ना तिच्या घरात घुस आणि कोणाशी तरी ओळख कर. हा मी तिच्या घरी मला मला हे काय जमणार नाही. मला नाही जमणार का? नाही. अरे पण का? अरे येड लागलंय का तुला यार? मी तिच्या घरी कसं का जाणार यार? हा हे बाबा, माझ्या डोक्यात सगळा प्लॅन रेडी आहे, तू फक्त हो म्हण. नाही नाही, तू तू आता म्हटल्याप्रमाणे जरी मी तिच्या घरी गेलो तरी तिने मला बघितलं नाही यार. तुला तुला माहित आहे ना तिने माझी कंप्लेंट पण केली. हा आता जर परत मी तिच्या घरी गेलो ना सगळाच घोळवून बसेल यार. काय घोळ मिळत नाही तुला माहित आहे ना अबीरचं प्लॅनिंग. अबीर काय फालतूचे प्लॅन करतो का? अरे बाबा, माझ्या डोक्यात सगळं क्लिअर आहे, ऐक ना. गोळबिळ काही होत नाही. मी कोण आहे? मी अबीर आहे ना. अबीरचं प्लॅनिंग तुला माहिती आहे की नाही? त्याचं टेन्शन घेतोस मग तू? अरे माझं सगळं प्लॅनिंग रेडी आहे, तुला फक्त तिच्या घरात जायचं आहे. मेडिक्लेम एजंट कोण? मी ऐकून घ्या यार, फक्त मेडिक्लेम एजंट म्हणून जायचं. मग सगळं बोलणं झाल्यावर त्यांना काय सांगायचंय की आता या पॉलिसीसाठी काही फोटोज पण काढावे लागतील. आता फोटोग्राफर कोण आहे? अरे फोटोग्राफर कोण आहे? आपला फोटो कोण काढतो? मी ना. हा मग त्यांना माझी ओळख करून द्यायची की हा फोटोग्राफर आहे, हा फोटोज काढेल. बस ह्या भांडण्याने मी त्यांच्या घरात घुसेन ना. आणि मी एकदा घरात घुसलो की ओळख करायला किती वेळ लागतोय? मी कोणाशीही मैत्री करू शकतो. अरे मी तिच्या नवऱ्याशीही मैत्री करू शकतो व्यवस्थित. नाही बघ अबीर, हे बघ, तू तिला धडा शिकवण्यासाठी खूप डेस्परेट आहेस मला कळतंय, पण याच्यात मला खूप मोठी रिस्क वाटते यार. आणि एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत बाबा, त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकणार. नाही ठीक आहे लोगो कर. अरे काय प्रॉब्लेम नाही, चल निघ, चल उठ उठ उठ, निघ 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 निघ. काय रे मित्र बोलतोस ना मला? मित्राची साधी हेल्प करता येत नाही. हा कशाला आलाय इकडे? दारू प्यायला चकना खायला आलायस इकडे? ए चल, एक लक्षात ठेव, हेल्प नाही करत आहेस ना, ठीक आहे नको कर. अबीर एकटा सगळं करेल. Thank you.
त्या वेदाच्या आयुष्याची कशी वाट लावतो ना बघत राहत. बाबा उशीर झाला झोपा तुम्ही. अहो काका काका जेवून घ्या तुम्ही. मला नकोय वृत्तात, तू जेवून घे. नकोय कसं, जेवायला चला. काय ऐक ना, जेवायला चला सांगते ना. या 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 जेवून घ्यायचं. आता हात धुवून घ्या. अगं वृंदा ऐक ना, काय सांगितलं मी, हात धुवून घ्या. जा लवकर. सुरू कर. काय झालं, का रडताय असं? खूप बदलत हळू हळू. काय झालं यार, मी कसं सांगू तुला, मी काय मुद्दाम घोळ घालून ते काम सोडून आलो असेल का यार? मला काय मजा येते का असं वागायला? तुम्ही कुणी ऐकून घ्यायलाच तयार नाहीये नेमकं काय झालं होत. तुला माहिती का तिकडे काय झालं फॅक्टरीमध्ये, जिथे मी आणि ऋषी काम करतो ना, त्या फॅक्टरीत एक कामगार आहे अभिजित नावाचा. तो मला उचकवायला की कशाला मला माहित नाही, उगीच काही करत नसताना आपल्या वेदाविषयी लय घाणघाण शब्द बोलत होता वृद्धा. आता रोज सुट्टी घ्यायला ह्याची बायको का मोठी हिरोईन लागून गेली आहे का? तुला सांगतो तिच्या चेहऱ्यावरची ना माशी सुद्धा उडणार नाही. अरे ते म्हण आहे का काय, ते दिल आया गधी पे तो परी भी क्या चीज है. मला लय राग आला, तरी मी त्याला एकदा शांतपणे समज दिली, शांतपणे समज दिली. पण नाही, तो ऐकायला तयार नाही. एक नाही दोन नाही, बोलतच राहिला. दाखव ना हिम्मत आहे ना, दाखव ना. काय करून दाखवणार, अरे ह्याच्यात काय हिम्मत ना, फक्त बोलून दाखवणार. ह्याच्या पलीकडे ह्याच्याकडून काय, डोकं आउट झालं माझं. तिथं दणादण त्याला. एवढंच नाही, ऋषी पण आला तिथं, त्याला पण हे सगळ्यावर, तो पण संतापला. संतापणारच ना, तरी पण मारलं माझ्या मागणं त्याला. आता हे सगळं ऐकून अजून पण तुला वाटतंय का की या सगळ्यात माझी चूक आहे, हे सगळं मी मुद्दाम केलं वाटतंय का? नाही, तुमची काही चूक नाही यामध्ये. तो माणूस वेदाला काहीतरी बोलला ना म्हणून तुम्ही त्याला मारलं की नाही, आणि ऋषीने पण वेदाचा स्वाभिमान जपण्यासाठी त्याला मारलं. यामधून ना ऋषीच आपल्या वेदावर किती प्रेम आहे ना ते दिसून येत. हो यार, खरं वृंदा, ते पोरगेच लय जीव लावत का आपल्या पोरीला. खरंच खरंच खूप प्रेम करतो ऋषी वेदावर. मला कळलंय कळलंय, तुम्ही दोघांनीही वेदाच्या प्रेमापोटी त्या माणसाला मारलं. काही वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. आता शांतपणे चार घास खाऊन घ्या, असं रडू नका भरल्या दाटावर. नकोय काय नकोय, जेवून घ्या.